मोरल विरोधाच्या गुऱ्हाळातून हास्याची रसवंती तयार करायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची मंडळी. एका समर कॅम्प साठी तलावाकाठी टाकलेल्या तंबू मध्ये छप्पर फाड कॉमेडी करायला आता तुमच्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर, पृथ्वी प्रताप, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. सर ही आपली कॅम्प साईट आहे. नाईस. आणि हा तुमचा टेंट आहे सर. हा हो ग्रेट. आणि मागे इथे एक दगड आहे. मग नाही एक सांगितलं दगड आहे. हो ओके नो प्रॉब्लेम. आणि हो सर तुम्हाला जर काही लागलं ना मला फोन करा. चालेल चालेल चालेल. ठीक आहे मी येऊ. येस येस आय मी. हो हो हो. वा 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 क्या बात. अरे पण नेटवर्क नाही आहे. अरे सई मॅम, प्रसाद सर, कसे आहात? मी पृथ्वी प्रताप, आज बॅकपॅकर आहे. रोज लेखक 3-3 स्किटचं ओझं देतो, आज बॅकपॅक दिलेली आहे. हरकत नाही. तुम्हाला सांगतो सई मॅम, खूप भारी वाटतं आहे. रोज इतकं शूटिंग करतो ना आम्ही, दमतो दमतो. असं एक निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची आवश्यकता होती म्हणून इथे आलो आहे. लोणावळ्याला लेक साईड कॅम्पिंगला आलेलो आहे. लाटांचा आवाज देशील? लोणावळ्याला समुद्र आणू का तलावात लाटा आणू? कशाला करतो तुम्ही? आहे ना प्रीमाइस रेडी करायला, थांब ना. तर मी खरं सांगतो खूप दमलो, ऍक्च्युली चालून आलोय मी खूप. आणि आता इथे या निसर्गरम्य ठिकाणी छान इथे तलाव आहे, थंड हवा आहे, मनमुराद आनंद लुटणार आहे. उद्या सकाळी उठायचं पण आहे, सूर्योदय बघायचा नाही का? हा माझा टेंट. ये पाहत पाहत यार, चांगला टेंट दिलेला आहे. ये पाहत. कोण कोण वासाला वाराटतोय? कोण नुकता जो डोळा लागला होता माहितीये. दादा माझ्या टेंट मध्ये मुंगूस आहे. मुंगूस? माझ्या टेंट मध्ये मुंगूस आहे. पप्पानू मी आहे. हा मुंगूस नाय? हा तो आहे ना, तो आमच्या दोघांचं पोरगो दत्तू. दत्तू हा तुमचा मुलगा आहे. पण मग हा तुमच्या टेंट मध्ये ठेवा ना. नाही काय, आम्ही तिघा असतो ना, आमच्या टेंट मध्ये जरा एकदम अशी गिचमिड होता म्हणून मग तुमच्या टेंट मध्ये झोपूक सांगला. तुमचा टेंट असा काय? माझाच टेंट असा. बुक केलेला आहे मी तो. ये बाय माझे, मला चिडव होता. चिडव नको. सर माझा टेंट आहे तो, मी बुक केलेला आहे. तुम्ही बुक केला होय काय? होय काय, मला झोपायचं. प्लीज मी झोपू प्लीज. नाही झोपा, हरकत नाही आहे. हरकत हो, ऐका ना काय काय म्हणजे नेमकं तुम्ही हाव तरी कोण? मी पृथ्वी प्रताप, मी बॅकपॅकर आहे. तुम्ही? हो. म्हणजे? म्हणजे मी बॅग भरतो आणि जग फिरायला निघतो. मी सुद्धा आहे का ना, मी नाईट पॅकर आहे का नाही? म्हणजे नाईटला 3 पेग लावतून अख्खं जग फिरून येतो. मस्त. तुमच्या विनोदाक ना तंबूत नेऊन ठेचला पाहिजे. कळली तुम्हाला लायकी? कळली तुमच्या विनोदाची? तर हिच लय मोठं विनोद. हसून हसून लोक ऐका ना, तुमच्या दोघांची जी काय हास्य जत्रा असेल आत रंगवा ना. प्लीज मला झोपू द्या. जाऊ मी झोपायला. झोपू दे. मरू दे. ऐका ना भाऊ. ऐका मी काय म्हणते, आमच्या इथं दत्तू आणा, त्याका तुमच्या सोबती घ्या. नाही काय आम्ही तिघा असो ना, लय अडचण होता. गिचबीड? हा गिचबीड होता. तुम्ही घेऊन झोपा त्याला. काय झालं म्हणजे, जरा जरी हालचाल झाली ना की तंबू हलतो. नाही म्हणजे तसं ना,
काय मुलात कसा हा तंबू दोन माणसांचा, त्याच्यात तीन माणसं झोपली ना की घालमेल होते. कोणाची? तंबूची. काय आपलं काहीतरी बोलतं? तसं नाहीये बघा, हा तंबू मी माझ्या एकट्यासाठी बुक केलेला आहे, त्यामुळे मला एकट्याला राहू दे आतमध्ये प्लीज. काय होत आहे, कारण ऍडजस्ट थोडं सांगते. अरे नको काय, एवढं काय मोठं भाव घातावाय झोपा आतमध्ये. बरं करतो. ए बाबा चल दत्तू, ये बाय आतमध्ये चल झोपू आपण. चल चल मेल्या लघवीक जाऊन इलस ना. हो नाही तर दादाच तंबू ओलो करतल. नाही ना, नाही ना, जाऊन आलो. नीट झोपा. दत्तू दत्तू हडी हडी. काय काय? एक चादर असा, अजून एक चादर देऊ काय? नको नको राहू दे. नक्की ना? हो बघा लोय थंडिया. नको राहू. थंडी लागली ना तर दादा घट मिट्टी मारून. चल कशाला दादाला घट्ट मिठी मारायची? काही सल्ले देऊ नका. बाबा पोरगा झोपेल तो. चल लोकरी. ये दत्तू दत्तू काय तुमचं? गुड नाईट. झोपणार नाही? नाही नाही तर नाही. तेवढंच आपलं सांगायचं. झोपा झोपा शांत झोपा. सकाळी उठा एकदम. सांगते सकाळी उठा. ए रस्सी, मी तुला एक गंमत दाखवतो. हे बघ काय तर घे बाय माझ्या हयता. असं काय करता भाऊ? बाहेर तुम्ही काय? तुम्ही तुम्ही एक काम करा, तुम्ही नाही त्या माणसा बरोबर झोप. माझ्यावर झोपा म्हणजे झोपू जाय याच्या बरोबर. अरे पण काय झालंय ताई? काय सांगू आता, आमच्या लग्नात ना 20 वर्ष झाली. किती आली? 20 वर्ष झाली. बर मग तरी पण हाय तो माणूस आना रोज रात्री सांगू दे. अंधार झालो ना की अंधारात मला घड्याळातलो रेडियम दाखवता. बघू जो रेडियम रेडियम इथे एवढा लोणावळ्या घेऊन पण काय मी रेडियम बघू? तुम्ही सांगा मग. मस्ती आली तुला? मस्ती आली. मला पण हाऊस नाही तुझ्या बाजूला झोपायची. मी ह्यांना रेडियम दाखवी. मला नाही इंटरेस्ट तुमचं रेडियम बघण्यात. मी नाही बघणार रेडियम बिडियम. लय मजा येते बघा तरी. मला नाही बघायचंय. डोले चमकतात. अरे काय जबरदस्ती आहे बघा. लय मजा येते का नाही? मला झोपायचं प्लीज. मी झोपू? झोपा लो. एवढा काय मोठा झोपेचं कौतुक सांगता वाय? आम्ही काय कधी झोपलेलं नाही आहे. अरे आता एवढं लांबून आलो आहे ना लेक लाडकी पंपिंगला. मग करा ना मजा. कुठे आलोय लेक लाडकी पंपिंग? अरे लेक साइड कॅम्पिंग आहे ना हे. लेक लाडकी पंपिंग काय? काय कोण यार हा माणूस असं हो काय? त्याच्यात काय एवढा मोठा मनावर घ्यायचा वाय? आता एवढा आलोय सांगणं बघा काय पडलंय. तर या सांगण्यामध्ये मस्त नाचूया गावया लय मजा करूया. मला नाही ते बरोबर आहे. चंद्र कुठे दिसत नाही तू? आयशीच्या भावाच्या साखरपुड्याला गेलाय की काय? दिसत नाही म्हणून म्हटलं बाकी बोलता आपलो. हो काय दिसत नाही तू? चांदण्य दिसत. ए दत्तू एक काम कर, आपल्या काकांना चांदोबाचं गाणं म्हणून दाखव. मी शिकवलेला दत्तू. ए काय करताय? कसलं कौतुक वाटतं तुम्हाला? चांदोबा चांदोबा माजलास का? भागलास काय ना ते वय काय? आणि तुम्ही मला सांगा चांदोबाला अशी काय गरज पडली की तो कोकाटेच्या लुंगी मध्ये लपेल? काय झालं कोजेगिरी पौर्णिमा होती आमच्या एक दिवस. कोजेगिरीची पौर्णिमा तर काय झालं आम्ही काय रात्री आमच्या चालीच्या गच्चीवर गेलेला. म्हटलं चंद्र बघू आणि दूध पिऊ. 3 तास झाले 4 तास झाले चंद्र काही दिसेना. काही हिच्या लक्षात आला त्या कोकाटीची लुंगी आहे ना टेरोसर अशी सुकायला घातलेली होती. त्या लुंगीच्या माग चंद्र होता. तो आम्हाला दिसलाच नाही. लुंगी अशी जेव्हा बाजूला गेलेली ना तेव्हा चंद्र दिसला. काय समजलं? तेव्हा हे मी गाणं ह्याला म्हणजे मी तेव्हा गाणं लिहिलेलं आहे म्हणजे सत्य घटनेवर हा गाणं लिहिलेलं आहे का? इतका टुकारपणा आहे ना हा. काही सत्य घटना वगैरे नाही. खरं सत्य घटना. तुम्हाला तुमच्या मुलाला असं काहीतरी फालतू शिकवायचं होतं म्हणून तुम्ही हे केलेलं आहे. खोट शपथ जा ना. ऐका ना काका. काय? झोपा ना. झोपा आणि झोपू द्या. जगा आणि जगू द्या असं आहे ना. झोपा हो त्रास देत आहेत. जगा आणि जगू द्या. ए बाबा चल आतमध्ये चल. माग
मागे इच्छा मागे डोळे बंद कर डोळे बंद कर हा मी मागतो मागलास काय मागतो हे तुटता तारा तुटता तारा प्रभाकरची ना हा प्रभाकरची ना म्हणजे सांगायचं नसतं ते 20 असते ना एक तर वसाड्या बापाला प्रभाकर बोलतोस आणि प्रभाकरची ना तू आता मेलास तुला तर ठारच म्हणतो प्रभाकरची ना म्हणजे तलावात पडेल तो काका पडला तरी चालेल बापाच्या जीवावर उठलाय प्रभाकरची ना प्रभाकरची ना अरे तुम्ही ओ ओ ताय अरे ए कुछ कुछ होता है किती तारे मोठशील सांगा ना त्यांना तुमच्या मुलाला पाण्यात ढकलत होता तो माणूस मारण दे माझ्याकडे लक्ष देऊचं नाही हे तुटतो तारा तुटलो ना तुटलो की यांचा असाच सुरू होता त्या मरांचा मग सांगतो शत्रुघ्न तारो खाय दिसतो हा कुठला ऍटिट्यूड आणि कुठला तारा आहे शत्रुघ्न तारा शायनिंग मारताले लुक लुकता ना तो तारो खैतरी आम्ही शुक्र तारा आहे तो मुळात तो ताराही नाहीये तो ग्रह आहे होय काय आणि तुम्ही कसला शुक्र तारा बघताय इकडे लक्ष नव्हतं ना तोपर्यंत तुमचा प्लुटो गेला असता बुडून शुक्र तारा बघताय काय आईबाप आहात रे तुम्ही काय आईबाप आहात जा तुमच्या त्या टेंट मध्ये झोपा मी याला घेऊन झोपतो हो शेवटचं सांगतोय झोपा आणि झोपू द्या जागानी जगू द्या असं आहे ना चल तसं ना ऐकलेलं आहे बाकी काय चल रे चल प्रभाकरची इकडे या एक मिनिट इकडे या इकडे पाहणे ना काय काय दत्तू जरा झोपायच्या अगोदर ना प्रभाकरची ना एवढं विचारून या काय ताऱ्याला जकल ना त्या माझी लय पंचायत होईल बाकी काय नाही ऐका ना तेवढं प्रभाकरची ना तेवढं विचार ना बाकी काय हा वसाडी पडली तो लय भाव गातो नाही ए रस्ते तिकडे काय बघते इकडे इकडे काय तारो काय दिसता काय एवढ्या रोमॅन्टिक वातावरणात आज कितीक दिवसांनी आपण आलेले अरे मजा आहे करू गप्पा मारू गप्पा मारू ये म्हणजे काय काय सांगू तुला रस्ते काय काय म्हणत वेळच मिळत नाही तर आणि दत्तू झाल्यापासून आपलं प्रेम आटलं नाही काय बोलतास आपला असू दे असू दे आता बरोबर आहे काय आहे संसाराचा गाडा हाकता हाकता तुझ्याकडे वेल द्यायला वेलच मिळाला नाही पण आज मी जोडी वेल देणार आहे काय समजलीस मस्त रोमॅन्टिक गप्पा मारूया रशे म्हणजे कसा तार कसं बघायचं ना आज मी तुला शिकवणार आहे काय काय तुम्हाला तेव्हा आकाशाकडे बघ दिसतात तार ए तो बघ तो बघ तो बघ तो बघ तो एक तारा दिसला का तुला तो बघ हाय तो काय हा तू बघ दिसला दिसला ना हा कसा लुकलुकतोय बघ हा तू बघ तू बघ तू बघ दोन तारे तू बघ तू बघ ते बाजू बाजू हा बाजू बाजू त्याच्या वरती बघितलं ती बघ तीन तारे एक दोन द्या दिसले हा दिसले मस्त दिसायत का नाही आणि मांगो बघ काय तारच तारे हे सगळं एकत्र करून बघितलंस ना की तुला कोंबडी दिसेल दिसली कोंबडी सारखंच दिसतंय एकदम होय ना चोच होय ना उद्या तुला कोंबडा दाखवतो आम्ही काय झालं अरे काय झालं काय काय झालं हो पाहुणे काय झालं काय झालं तुमच्या दत्तूने तुमच्या दत्तूने झोपेत दोरीने गळा आवळला माझा केला काम बघा तुमचा पण गळा दाबला तुमचा पण म्हणजे नाही नाही ते काय झोपेत त्याला स्वप्न पडलं की घाबरतो मग शेजारी कोण झोपला असेल ना त्याचा गळा आवळतो का नाही तो पण झोपेत स्वप्नात त्याच्याकडे दोरी येते कुठून मीच ठेवतो त्याच्या खिशात काय झोपेत त्याला काय सापडलं नाही ना तो इकडे तिकडे हात घालतो म्हणून बावळटात का तुम्ही नाही बावळट का असं कुणी करतं का कधी का कोणी करीत नाही करत हो मी रात्री झोपेत आहे ना खिशात ब्लेड ठेवतो ब्लेड ठेवता हो का स्वप्नात मी दाढी करतो का नाही वर्षभर मिरवतले तुमच्या पेक्षा लाडा ना ती कुत्र्या मांजऱ्यांवर जास्त करता त्यांच्या बरोबरचे फोटो टाकता तुमच्या बरोबर
मोठं टाकलंय काय तिनं कधी? माझा गळा जास्त खोला शिरू कर, कानफाड फोडीन तुझा. माझा कानफाड फोडला माका रहूचाच नाही या तुमच्या डोक्यात. ताप झालो ताप झालाय तुझा. मला पण तुझ्यावर राहायचं नाही. माका ना बरं पडणार. काय काय होईल तर होय. माका ना काडी मोडच हय. काडी मोडा होय दिला आत्ताच्या आता तुला काडी मोड द्याला. देऊन टाका. माझ्या बरोबर तू राहायचं नाही. मी तुझ्यावर राहणार नाही. राहूचाच नाही. बस आताच्या आता प्रॉपर्टीचा हिस्सा झाला पाहिजे. खायची प्रॉपर्टी? मग ही कोणाची प्रॉपर्टी आहे? ती तुमची आहे. हा मग हा तंबू तुझा, हा तंबू माझा. एक मिनिट हा. नाही अजून बरीच प्रॉपर्टी आहे ही बघ, तुला दाखवतो. येता काय नाचला? रेश मारली. इकडची जागा तुझी, तिकडची जागा माझी. होय होय. आणि हे दत्तू मला सांग, तुला आईशी बरोबर राहायचं की मांझ्यावर राहायचंय? जाचल प्रभ्या, मी माझ्या आईसोबत राहीन. बापाला प्रभ्या बोलतो. बापाला सोडून पुढे इलास नाही. तुमच्या तंगड्यामुळे हातात दिलं नावाची रशिका नाही. माझ्या तंगड्या तोडणार आहे? तोडतलंय. माझ्या कशी तोडते बघतो. माझ्या हद्दीत येऊन बघ. अरे जा मी ना ऐकत जा. तुमचा नाही दाखवतेल ना चांगलं बरस ओणकोस डोक्यात. कुठे सुरू झालं होतं स्किट? काय दळभद्री माणसं आहेत यार ही. ही अशी माणसं सोबत असताना एखाद्याने कसा काय निसर्गाचा आनंद लुटायचा मला सांगा. आहे का ते शक्य? मरू दे, नाही करायची मला कॅम्पिंग. इथे तळ्याकाठी बसीन, सोनी लिव लावीन, पेट पुराण बघीन. बघू तरी ललित साहित्यात काय सही भर पडलीये. वा वा वा, प्लूटो प्लॅटोनिकचा चमचमता परफॉर्मन्स. मजा आली. प्रसादा काय म्हणाल? वा वा मोरे, तुझ्या कन्व्हिक्शन मुळे आम्हाला सगळे तारे आणि कोकणांच्या लुंगी मागचा चंद्रही दिसतात. फार एंटरटेनिंग आणि फार कन्व्हिन्सिंग परफॉर्मन्स होता सगळ्यांचा. रसिका, पृथ्वी मस्त, दत्तू फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली. वंडरफुल ऍटमॉस्फिअर इतकं ब्रिलियंट क्रिएट केलं तुम्ही की क्या बात आहे. वा वा. सही. Platonic, when you come on stage, you own the stage and today you own the stage. मजा आली. तुम्ही तुमच्या एलिमेंट मध्ये ज्या दिवशी असताना मोरे, तेव्हा तुम्हाला बघायला फार मजा येते. दत्तू मस्त, पृथ्वी मस्त, रस्सा कडक मस्त, माहोल परफॉर्मन्स. मंडळी, एक विनोदी अभिनेता एक गंभीर तक्रार घेऊन आलाय पोलीस स्टेशन मध्ये. बघूया ते त्याची तक्रार किती गांभीर्याने घेता येते. कबूल कर, काय कबूल कर, कबूल कर, सारे कबूल कर, काय कबूल करो मॅडम. माझं जरा एक काम आहे. कधी बघितलं का कोण आलाय चौकीत? सुमित चौकीत. Yes. Hello, hello. काय करू मी तुमच्या कॉमेडीचं? बाप कुठे नेऊन ठेवली कॉमेडी? सर तुम्ही परत जा. परत जा म्हणजे? सर ते डोरवेलचा आवाज काढताना सर ते तुम्ही. नाही एक मिनिट, आता नको. मी वेगळ्या कामासाठी इथे आलोय. मला इथे तक्रार नोंदवायची आहे. कदम कसे बोलतात बघा. मला इकडे तक्रार नको. प्लीज एकदा डोरवेलचा आवाज तुम्ही काढता इथे. काय करते डोरवेलचा आवाज सर? असं नका करू मला खरंच प्रामाणिकपणे. एकदा एकदा सर प्लीज डोरवेलचा आवाज. मला हे नाही करायला पाहिजे. तक्रार करून मी मस्त आहे भारी आहे. मी आता तिकडे आवाज काढला ना तुमचा डोर द्यायचा. आता माझी प्लीज तक्रार आहे. कोणती? सर तक्रार. मला तक्रार नोंदवायची आहे गौरव मोरे विरुद्ध.
गौरव मोरे रोज रात्री 10 नंतर मला व्हिडिओ कॉल करतो आणि तो मला हॅरॅस करतो. सर हॅरॅस नसेल, कॉमेडी करत असेल तर टाणा ना. नाही नाही कॉमेडी नाही नाही करत तो. गौरव मोरे मला अदवा तदवा बोलतो. गौरव मोरे मला परवा त्यांनी शिव्या सुद्धा घातल्या. मला तक्रार करायची, प्लीज नोंदून घ्या. मला अदवा तदवा बोलतो. अरे मी कुठे असं बोललो आता. सॉरी गौरव मोरेला आम्ही बोलवले सर. प्लीज हा आता गौरव मोरे आले की तुम्ही त्याला असं बोलाल ना, इसको कैसा मारू रे. अरे मी स्किट मधला अहो ते मी स्किट मध्ये वागतो, ते मी घरी कसं वागेन. मी स्किट मध्ये घ्या 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 करतोय, घरी करेन का मी ते. ते करत तर माझा सासरा आहे ना, कन्यादान केलेली मुलगी कचकन खेचून घरी घेऊन जाईल त्याच्या. ऍक्च्युली हा पंच होता. एक प्लीज ऐका ऐका जरा, प्लीज ऐका. मला तक्रार नोंदवायची आहे गौरव मोरे विरुद्ध. प्लीज लिहून घ्याल का? हाच जोडतो मी. मला तक्रार नोंदवू. प्लीज लिहून घ्या, सिरियस तक्रार आहे. अरे 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 एवढं दोरे फालतूगिरी नको आहे मला. गौर्या फालतूगिरी नको आहे. दादा काय झाले? मला असं समजलं की तू मजे विरुद्ध तक्रार करावयास आलेला आहे. पण ही खनकन बोलत गप बस. इतकं सांगतो तुला तो गौरव मोरे ये मरते काय मी यो बच्ची यो पोलीस यो भागो. पोलीस तो इधर है. नमस्कार मॅडम. कैसे हो गौरव मोरे? ठीक आहे. आय एम द बटलर मोरे फ्रॉम गौरव पडला डिंचक डिंचक डिंचक. काय करतो? अहो सर मी तसं नाही करत, ते असं आहे. हॅलो एव्हरीवन, आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा टाणा ना ना असं आहे ते. हा तुम्ही हे काय सर? ते चार्ली तुम्ही केला होता बघा. एक मिनिट, चार्ली त्याने चार्ली मी केला होता. हो त्याला काय चार्ली जमणार आहे? रंगभूमीशी असलेली निष्ठा ज्याची वारली तो काय करणार चार्ली. दादा तुझं काय कर. आम्ही लय बेकार फॅन आहे सर तुमचे. थँक्यू थँक्यू. तुम्ही ना जगातले एक नंबरचे ऍक्टर. नाही मॅडम नाही, मी जगातला 11व्या नंबरचा ऍक्टर आहे. एक ते 10 मधला ऍक्टर एकच. कोण? माझा समय दादा. त्याचा अभिनय बघत बघतच मी लहानाचा मोठा झालोय. आई बाबाने खाल नाही दिलं तुला? माझा अभिनय खात खात मोठा झालास तू. याच्या साळसूतपणावर जाऊ नका. हा हा बनेलय, हा बने एक नंबरचा बनेलय. ऐका माझं तुम्ही. फोटो नाही काढू तुम्ही. तक्रार लिहून घ्या. मी फार जेन्युइनली सांगतोय. फोटो सर प्लीज, एक फोटो या ना घेऊया आपण. मी इकडे तक्रार नोंदवायला आलो आहे. या एक फोटो. तू कबूल कर ना. बच्चा काय कबूल करू? कदम कदम या ना. दादा ये ना रे जवळ. का रे हा दुरावा? ए एक्स्ट्रा सिन्सिअर. रोज दुरावा वगैरे वापरतो शब्द. आज कुठून आला? पाठ करून आला असं बोलतो तू. हा नका हसू. हसताय ना मी जेन्युइन. फोटो काढा. दादा विनाकारण चिडतोय. नको गौरव. दादा नको, तू त्रागा करून घेऊ. मला फोटो काढा. एक फोटो. फोटो काढा लवकर. फोटो काढा. तक्रार लिहून घ्या माझी प्लीज. सर मी तक्रार लिहिते. पण इतके मोठे सेलिब्रिटी आमच्या चौकीत आले सर,
सर काय घेणार सर तुम्ही? मला तक्रार नोंदवायची आहे. हा माणूस मला हरस करतो, हा मला फोन करतो. प्लीज लिहून घ्या ना तुम्ही. दादा मी तुला फोन केला? दादा कधी केला मी तुला फोन मला सांगशील जरा? रोज करतोस तू मला फोन. मी गौऱ्या तोंड उघड्या लावू नकोस. रोज करतो हा मला फोन. मी कधी केला दादा मला सांगशील का? मला आठव सुद्धा नाही मी तुला फोन केलाय म्हणून. अरे तक्रार लिहून घ्या तुम्ही. येते ठीक आहे. हे तुम्हाला रोज रात्री दहा नंतर फोन कर. दहा नंतर फोन करतो रोज रात्री. मला व्हिडिओ कॉल करतो. यांचा फोन आल्यावर तुमचा फोन कसा वाजतो सर? अरे मी कायच्या काय एवढा सिरियस आहे? प्लीज मी मला सिरियसली घ्या यार. ए सिरियस आहे मी. प्लीज लिहून घ्या आणि तक्रार घ्या. हो रोज रात्री मला हॅरेस करतो. अरे दादा मी देवारात फुलांची आरास करतो. मी तुला हरास करेन. अरे तुझ्यापुढे मी म्हणजे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मारा असा आहे. अरे परमेश्वर साक्षी आहे. चरबी बघा सांगतो मॅडम. ऐका नीट सांगतो. आम्ही दोघांनी मिळून एक औरंगाबादला दौरा केला होता. त्या दौऱ्याचे सगळे पैसे मी याला परत दिलेले आहेत. तरी सुद्धा तो रात्री दहा नंतर मला त्याचे 5,000 रुपये द्यायचे राहिलेत असा फोन करतो. परवा वाटेल ते बोलला यार मला. तो मला शिव्या घातला त्यांनी. मी शिव्या दिला तुला? हो. काय जर मी शिव्या दिल्या असतील तर माझी जीप कापून ठेव तुझ्या जवळ. त्याची काय जीपेच काय करू मी? बुटाला लावू? माझ्या दादाचे विनोद म्हणजे ना. जास्त बोलू नकोस. तू मला हॅरेस करतो की नाही सांग. फोन करतोस की नाही सांग. अरे समीर दादा मी तुला का हॅरेस करेन? माझं कळतं ते नौटंक्या नाटक्या. किती नाटक करशील तू? तुला बरोबर ओळखतो. बघ पुन्हा एकदा इन्स्पेक्टर समोर मॅडम समोर मी हिशोब क्लिअर करतो. औरंगाबादचा जो इव्हेंट केला त्याचे 1,00,000 रुपये होते. हो धरल्याप्रमाणे त्यातले 60,000 मी घेतले. हो. तुला 40,000 दिले. हो. तू माझ्या गाडीने आलास. हो. पेट्रोल आणि टोलचा खर्च मला मिळाला पाहिजे. तो मी घेतला. बरोबर आहे. हो. सगळं क्लिअर आहे. तरी सुद्धा रोज रात्री तू दहा नंतर मला 5,000 दे 5,000 दे असं का म्हणतो? फोन का करतो? अरे दादा मी कधी तुला फोन केला मला आठवत सुद्धा नाहीये. अरे रोज कर मारेन त्याला. अरे मी मारेन त्याला. तू दे रोज फोन करतोस तू मला. देव आहेस तू माझा का असं बाई खड्ड्यात गेला समीर आणि खड्ड्यात गेला तुझा हा देव. नको बोलूस त्रास होतोय. अरे खोटारडा मनुष्य आहे जरा. खोटारडा मनुष्य आहे हा. रोज रात्री फोन. अरे तुला दिवसा हा हिशोब सांगितला की तुला पटतो. रात्री दहा नंतर काय होतं तुला? 5,000 डिफरन्स कुठून येतो? तुम्हाला फोन करतोस यार गौऱ्या दादा दे म्हणून. नाही रे मी नाही तुला फोन केलाय दादा. कदम कदम आता हा विषय ना पुढच्या आठवड्यात स्किट मध्ये येणार बघा. नाही मॅडम पण तुम्ही विशेष होतात असता ना. नाही हो खरं सांगा तुम्ही विशेष होता ना. हा मला फोन करतो प्लीज सांगा त्याला. कदम कदम तुम्ही जपून राहा तर पुढच्या आठवड्यात तुमच्या आणि माझ्यावरती स्किट होईल असं. हा मला फोन करतो. हा मला हॅरेस करतो प्लीज त्याला सांगा. अरे दादा नको ना रागा करून घेऊ. किती चिडचिड करतोय. रागा बिगा कुठले शब्द वापरलेस तू कधी? नको ना रागा रागा असं माहिती आहे ना. अरे तू नको ना एवढी चिडचिड. ऐक ना तू किती चिडतोयस. तू एक काम कर महाबळेश्वरला जाऊन ये बरं. कशा थंड हवेचं ठिकाण आहे तुला बरं वाटेल. गप्प बसा हसू नका यार तुम्ही. एक मिनिट मॅडम. कदम साहेब एक मिनिट इकडे आना मॅडम. काय काय प्रॉब्लेम? दादा असं का बघतो माहितीये का? एकदा काय झालं स्किट मध्ये दादाच्या डोक्याला लागलं. काय डोक्याला लागलं? काहीतरी स्किट झालं लागलं डोक्याला. जनरली माणसाला किती दोन मेंदू असतात ना छोटा आणि मोठा. माझ्या समय दादाला 6 मेंदू आहेत. दोन मागे समोर 4 ताडगोळे. सर सर तुम्ही बसा सर. 4 मेंदू आहेत. काय बोलता? त्यातला तिसरा जो ताडगोळा ना त्याला लागला इथे जोरात. अरे बापरे. त्यामुळे असं करतो माझा समय दादा. घरी गेल्यावर कविता वहिनीला पण और करतार सिंग कैसे असं बोलतो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अरे म्हणून एवढी त्याची चिडचिड होते. अरे नाही केलं मॅडम.
तुम्ही काही करा, माझ्या सगळ्या दादाला वाचवा, नाहीतर मी नाही जगू शकतो. तुम्ही आधी शांत व्हा, तुम्ही शांत व्हा, तुम्ही चिडचिड नका करू. तो गोंधळ नाही माझा, ऐका मॅडम. मी तेच म्हणते, तुम्ही शांत व्हा, चिडचिड नका करू. माझी तक्रार नोंदवून घ्या. मी नोंदवून घेते सर, पण तुम्ही ना गौरव मोरे सारखे एकदम ज्युनियर तुमच्यावर खूप प्रेम करतात. सगळा दादा, तुम्ही शांत व्हा, चिडचिड तुम्ही बाहेर जा, सगळे मेडिकल रिपोर्ट करून घ्या सर. हवं तर मी मदत करते सर तुम्हाला. अरे अरे सर, हे माझं ऐकतच नाही आहेत यार गौरी. दादा नाही ऐकणार ते. का नाही ऐकणार? आपल्या विनोदी नटांना कोणी सिरियसली घेतं का? तू तरी घे ना मग सिरियस. तू विनोदी नट आहेस ना, तू सिरियस घे ना सर. दादा इकडे तू नको ना फोन करू यार, मला रात्री 10 वाजता अरेंजमेंट होते यार माझी. दादा ते मला नाही जमणार, माझे फोन करणं बंद होणार नाही का? 8 नंतर मला कंट्रोल होत नाही. मी तुला फोन करतो है ना, 3-4 वेळा फोन करेन. तू नको ना उचलू. मग मी गोस्वामी सरांना फोन करेन, ते तर फोन उचलणारच नाहीत. मग मी ओक साहेबांना फोन करेन, कुणीतरी माझा फोन उचलेल की नाही. हा नाहीतर मी माझ्याच मोबाईलवरती फोन करतो दुसऱ्या नंबरवर, आणि स्वतःला पाहिजे तसं बोलतो, आणि मग मी झोपतो. त्याशिवाय मला झोप लागत नाही. नको ना असं करूस तू दादा, प्लीज. म्हणजे तू फोन करणं थांबवणार नाही? माझ्याकडे थांबणारच नाही ते. तुम्हाला टाळके मी मत जाऊ अभी. नको ना असं करूस. तुम्ही का बहुत हो गया अभी. हे बघा तुम्हाला काय सांगितलं ना माझ्या दादा. हे केलं कोण देख लो का? अरे नाही, अरे अरे मेरा अरे मी खरंच सांगतो, मी सिरियसली बोलतो यार. अरे यार तू तरी संपव यार. अरे तुम्ही तरी ऐका, अरे कोणीतरी ऐका यार माझा. एकदम कॉमेडी होता परफॉर्मन्स प्रसाद. वा बहारदार. मला एक सांग, त्याला फोन करणार तू, मग गोस्वामींना फोन करणार, ते उचलणार नाही तुझ्याच तोंडाने नव्हते. तुला त्याच्यात अपमानही वाटत नाही काही, ते उचलणार नाही माझा फोन. मग तू मला करणार आणि मी काय करणार? मग तुम्ही पण ना उचलणार. मग तो फ्रस्ट्रेट होऊन मला मेसेज करणार, हाय माल, हाय माल. करेक्ट आहे साई. वा मला या कॉम्बिनेशनची फार मजा आली. म्हणजे सम्या आणि गौरा एकत्र असले की मजा येतेच, पण वनिता, अरुण आणि हेमंत या ॲडेड व्हॅल्यू होत्या, त्याची फार गंमत होती. फॅन्टॅस्टिक, मजा आली. थँक्यू सर, थँक्यू. मंडळी, बॉस आणि एम्प्लॉईची एक महत्त्वाची मीटिंग चालू आहे, बघूया ती यशस्वी होतीये की बिनस्ती येते. माने दिस इज रिडिक्युलस. एक गोष्ट माने, एक गोष्ट नाही जमत तुम्हाला? माने काय चाललंय? माने मी बोलतोय ना तुमच्याशी. एक गोष्ट नीट जमत नाही तुम्हाला? एक गोष्ट. 3 महिने माने मी तुमच्याशी बोलतोय. माने थांबा एका जागेवर, एका जागेवर थांबा. हा जो एक विनाकारण फुकाचा रिस्पेक्ट देताय मला, तो देऊ नका. बसायचंय तुम्हाला, बसा प्लीज बसा. हे तर बस माने, 3 महिने आपण या सॉफ्टवेअरवर काम करतोय, बरोबर? कंपनीची पूर्ण इमेज स्टेकला लागली होती, बरोबर? मी काल जेव्हा तुम्हाला विचारलं प्रेझेंटेशन देण्याआधी की माने इज एव्हरीथिंग ऑल राईट विथ आर सॉफ्टवेअर, तुम्ही काय म्हणालात? होई लगा, होई तर लगा. असं म्हणालात की नाही म्हणालात? होई तर लगा केलं. हेच म्हणालात की नाही? म्हणालात ना. मग तिथे प्रेझेंटेशन देताना इतक्या सिली मिस्टेक्स पॉपअप कशा झाल्या? काय काय सांगतं आपलं सॉफ्टवेअर? ईमेल सेंड सांगतं का फीमेल सेंड सांगतं? कसली कंपनी आहे रे आपली? फिमेल सेंट. काय करतोय आपण? काय आपला उद्देश काय आहे? कंपनीने आत्तापर्यंत जे यश कमावलेलं आहे ते सगळं क्षणार्धात. माने हसण्यासारखं आहे का?
काय झालंय? काय हसायला काय झालंय? बाळ झालंय. बरोबर. सर मला बाळ झालंय. मला म्हणजे बायकोला बाळ झालंय माझ्या. बाहेर आहे दवाखान्यात. हे बघा की मेसेज आलाय. बाळन बाळन तीन दोघं बी सुखरूप आहे ती. मला बाळ झालंय. कॉंग्रॅट्स मम्मी. कॉंग्रॅट्स. थँक्यू थँक्यू. 7 पाऊंडाची पुरगी झाली सर. अभिनंदन. अभिनंदन. आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला बाळ झालेलं आहे. आनंदाची गोष्ट सर. लय आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का सर, आमच्या घरात ना पुरगीच नाही. बरोबर. सगळी पोरच. म्हणजे मला 4 काका आहे ती, त्यासनी 2 पोरं. बरोबर. मला 4 भाऊ आहे ती, त्यासनी पोरच झाली. बरोबर. पुरगीच नाही. गुड गुड. माने ना मुलगी झालेली आहे. अभिनंदन. लक्ष्मी आली सर. अरे म्हणतात ना, पहिली बेटी धनाची पेटी. आता मला स्वीट्स पाहिजेत. मला एक बर्फी मीच मागवते. हॅलो रिसेप्शन. मानेला मुलगी झाली. फोनवर सेलिब्रेशन सुरू आहे. तिकडे फोनवर बाहेर सेलिब्रेशन करायला लागलेलो. म्हणतात ऐक 10 किलो मलाई बर्फी मागव. येस पटकन. 17 जणांचा स्टाफ आहे आपला. 10 किलो कशाला हवी? असू दे की सर, खाऊ दे की माने नपुरगी झाली लगा. चल चल खाऊ द्या बर्फी. मला 10 पाहिजे. 10 खा तू खा. वा वा. सर तुम्ही एक बॉक्सच घेऊन जा घरी. नेणार अगदी अगदी. मला पहिली पुरगी झाली म्हणजे सर. माने वा वा. अभिनंदन. अभिनंदन. तुम्हाला मुलगी झाली मला अत्यानंद आहे. पण हे बघा, लक्षात घ्या, तुमच्या आनंदाच्या भरात आपण हे विसरता कामा नये की कंपनीची काल नाचक्की झालेली आहे. हे बघा, आपण जो सॉफ्टवेअर तयार करणार होतो, ज्याच्यासाठी आपण काल प्रेझेंटेशन देत होतो, ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. काय आहे, आपल्याला जे रिस्क वाटत होतं की माने तुम्ही अजूनही हसताय. सॉरी सर. काय होतं माहितीये का, म्हणजे मला तुमच्याकडे बघितलं की माझं बाळच दिसतंय तुमच्यात. म्हणजे कसं लागा आता, म्हणजे कपड्यात गुंडळून ठेवलं असेल त्याला, आणि असंच तुमच्याकडे असं वाट हलवत असेल ती. सिस्टरला म्हणत असेल कुठं मी, पुण्यात आहे का मुंबईत आहे. तर म्हणजे खरं सांगू का, तुम्हाला आता इथं दुपट्यात गुंडळून ठेवलं असतं ना, तर बाळ समजून मी पप्पीच घेतली असती. काय बोलताय? काय सर, म्हणजे खरंच पप्पी घेतली. माने मूर्खात. माने पप्पी कसली घेताय? सॉरी सर. मूर्खात बाळ आहे मी तुमचा. मला सूचना झालंय सर. काय म्हणजे काय करू काय नको, म्हणजे कसं असेल बाळ माझं. कसं असेल म्हणजे माने, हा कसं असेल, काय करत असेल, काय प्रश्न आहे ते, काय करत असेल म्हणजे पत्ते खेळत असेल आता बाळ तुमचं. आता जन्माला आलंय की नाही? मग जगातली सगळी बाळ जन्माला आल्यानंतर करून रडतात. नाही सर, असं काही नाही. काही सर, मी लहानपणी ना, म्हणजे माझी आई सांगते मला काय कळणार नाही का, मी लहानपणी ना असं अशा फुडक्या काढायच्या. 1.5 वर्षाची असेपर्यंत मी अशा फुडक्या. वेगळंच आहे सर माझं, माहितीये का, मी डायरेक्ट पिच करायच. मी लय टेन्शन होतो. एक दिवशी काय झालं, माझी पिचकरी माझ्याच तोंडावर आईला म्हणलं का, ही काय आलंय तोंडावर. म्हणजे मला बी माहित नाही सर, ही आई सांगते म्हणून माहितीये, नाही तर मला कशाला कळतंय. मला काय कळेल का तेव्हा, मी असं म्हणेन का आईला का ही कसं आलंय. सॉरी सर, तुमचं काय असं होतं का नाही म्हणजे असं काय? नाही नाही, मला काय वाटत माहितीये का, सर ना नर्सला विचारत असेल काय टार्गेट पूर्ण केलं का. हसण्यासारखा विषय हा. हायर मॅनेजमेंट आपल्याकडून काही अपेक्षा ठेवते, आपल्याला काही टार्गेट देते जे आपण अचीव नाही करू शकत, हा हसण्यासारखा विषय आहे. मिस चेतना सर, थोडं समजून घ्या ना सर. मानेला बाळ झालंय, बाबा झाला. अरे पण माने जगात एकटाच बाबा झालाय का, बाकी कोणी बाबा झालंच नाहीये का? आजपर्यंत बरेच जण बाबा झालेले आहेत. मी स्वतः एक बाबा आहे. इनफॅक्ट मला जेव्हा बाळ होत होतं, तेव्हा मी सिंगापूरला एक मीटिंग अटेंड करत होतो माने, तेव्हा सुद्धा मी कामच करत होतो, हे महत्त्वाचं. हो सर. मला जेव्हा मेसेज आला तेव्हा मी असं एक एवढं केलं आणि पुन्हा कामाला लागलो. माने काम महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला मुलगी झालेली आहे, मला आनंद आहे, पण माने काम सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. एरर डिटेक्ट झालेले आहेत, ते डिटेक्ट करून आपल्याला त्याच्यावरती एक छान सोल्युशन शोधावं लागणार आहे. माने माने हलताय का, हलताय का डोलताय असे?
नाही सर, ती मला बाळच दिसते म्हणजे खरंच. आता पाण्यात ठेवलं असेल बाळाला, आहे ना? असं झोक विकत येत असतील त्याला. माने पाळण्यावरून आठवलं, पाळणा नवीन घेऊ नकोस हा, कोणाचा तरी वापरलेला वापरायचा असतो पाळणा. असा असतोय? अयो सर, तुमचा पाळणा आहे गाव. तुमचा पाळणा कसा अँटिक असेल ना एकदम. तुम्ही लगा सरांचा पाळणा म्हणजे लाकडा बिकडाचा असा भारी बनवला असेल तुम्ही. आहे तुमचा पाळणा आहे का? एवढे वर्ष का ठेवेन मी तो पाळणा? म्हणजे 12 दिवसात बारसं करायला लागेल लगेच. उडकणार पाहणं मी तुमचं असेल द्या की तेवढा पाहणं. बारसं 12 दिवसांनी करणार आहे? मला बोलावं बारशाला. म्हणजे काय तर मावशी पहिली पाहिजे बारशाला. मावशी पहिली? मावशी म्हणजे काय? ऐक ना ऐक ना, ते बारशाला गातात ना पाळणे, मला येतात गाता. काय सांगते मग? जाऊन दाखव. येतो तुला. मी स्वतः लिहिलाय, गाऊन दाखव. बोल की मग. ऐक 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 ऐक, मी संयमाने वागतोय तर मला संयमाने वागू द्या. चिडायला भाग पाडू नका मिस चेतना. सॉरी सर. तिथे काय माती खाल्ली सॉफ्टवेअर मध्ये ते पाहिलंय तुम्ही? माने या प्रोजेक्टवर तुमचं कंपनीतलं फ्युचर डिपेंड करतं, विसरू नका. नाही सर, ह्याच्यावर नाही फ्युचर. फ्युचर काय साठवाय नाही ते लिहून ठेवलंय, तेच होणार आहे ना शेवटी सर. हा सर, त्याच्यावरच होत आहे सगळं. चेतना आता साठवायला गो हॉस्पिटलमध्ये बी आली असेल काय ग? हो रे. हायशोपण माझ्या बाळाच्या कपाळावर असं नक्षीदार नशिबाचं रेगोट्या वडत असेल ना गा. कसं भारी आहे लगा बघायला, कसं भारी वाटेल ऐक नाही. बघायला भारी वाटेल? सटवाई काय सोनी लिव्हर थेट प्रक्षेपण करते? बघायला भारी वाटेल म्हणजे बघण्यासारखं काय असतं त्याच्यात? सटवाई दिसत नाही काही, ती गुपचूप येते आणि बाळाच्या कपाळावर लिहून जाते. माझ्या कपाळावर काय लिहिलं असेल काय माहिती? तुमच्या दोघांच्याही कपाळावर काय लिहिलंय माहित नाही, पण माझ्या कपाळावर काय लिहिलंय मला कळलेलं आहे की माझ्या नशिबात फक्त आणि फक्त मूर्ख लोक माझ्या हाताखाली काम करतील. का बर? सतत आपलं काही झालं की बाळ पाळणा सटवाई का? सॉरी सॉरी. आपण इथे काम करण्यासाठी आलेलो आहे की नाही माने? ते करणार आहोत की नाही? हो सर. तुमच्या बायकोची डिलिव्हरी झाली, छान, उत्तम, अभिनंदन तिलाही. पण प्रोजेक्टच्या डिलिव्हरीचं काय होणार की सर सगळं? आता ही डिलिव्हरी झाली ती पण करतो की, फक्त सर काय 2 दिवस जरा अष्टविनायकला जाऊन आलो नाही, मग लगेच करतो ही पण डिलिव्हरी मी. काय अष्टविनायकला काय? अष्टविनायक आहे. अष्टविनायकला काय असतंय सर? माने शहाणपणा करू नका. अष्टविनायकला तुमचं काय काम आहे? नवस बोलला होता सर मी. कसला नवस? म्हणजे बाळ झालं नाही ना सुकायच्या आत अष्टविनायकला येईन म्हणलो होतो दर्शनासाठी. तुम्हाला जायचे सर. कुणी सांगितलं होतं नाळ सुकण्याच्या आधी दर्शनाला येईन असा शहाणपणा करायला? माझी काकी म्हणली होती सर. काकी? काकी म्हणाली होती? हा सर. नवस बोलला तर आता तुम्ही तिकडे अष्टविनायकला गेल्यानंतर इथे सॉफ्टवेअर वर बोट तुमची काकी घालेल? कोण करणार आहे हे सगळं? नाही सर, नवस बोललाय तर जाऊन यायला पाहिजे. नंतर आपल्या मनात राहत सर की मग नवस केला अरे बापरे गेलो नाही. तू जा माने. 5 कंपनीचे 99% शेअर घेतलेत तुम्ही, मालक झालेला आहात तुम्ही. नाही सर. तुम्ही सांगाल त्यांना जायचं की नाही ते? मी कशासाठी इथे? सॉरी सर. माने ही जी फालतू गिरी ही आधी बंद करा. तुम्हाला मुलगी झालेली आहे? थँक्यू सर. अभिनंदन, मलाही आनंद आहे. पण कंपनी सुद्धा तितकीच महत्वाची आहे माने. तुम्ही अशीच नाटकं करत राहिलात तर मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता असं म्हणू शकतो, निघा जा. थँक्यू सर. म्हणू शकतो असं मिस चेतना तो गेला. माने मिस चेतना आता या पूर्ण प्रोजेक्टची जबाबदारी आपल्यावर. का हसताय तुम्ही? का हसताय सर? मी नाही जा. प्रपोज केलाय मी तुम्हाला, मी नाही जा. काय का हसताय ते सांगा सर. ऍक्च्युली ना काल मला एक मुलगा बघायला आला होता, त्यांनी मला होकार दिलाय, जस्ट मेसेज आलाय सर. बर, अभिनंदन, गुड. थँक्यू सर. थँक्यू. माने गेल्यामुळे प्रोजेक्ट सर मुलगा भोपाळचा आहे तुम्हाला माहितीये का, आणि त्याची स्वतःची मोठी कंपनी आहे सर. आपल्यासारखे नाही अशी फालतू नोकरी विक्री करायची. ही कंपनी फालतू आहे? सॉरी. गुड, यू शुड बी सॉरी. आता माने गेलेले आहेत, प्रोजेक्टची पूर्ण जबाबदारी आपल्यावर पडलेली आहे. जे काही डिफेक्ट आहेत ते. नाही सर, मुलामध्ये काहीच डिफेक्ट नाहीये सर. खरंच, आणि मुळात मुलगा भोपाळचा आहे. म्हणजे भोपाळ शहर कसं आहे तुम्हाला माहितीये का? मला काय माहिती भोपाळ शहर कसं आहे? तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही जा आणि बघा. थँक्यू सर.
समजा वगैरे म्हणू शकतो. हे शब्द कळतच नसतील माझ्या स्टाफला. आमिर वाजव. प्रसादा, तुमच्या सगळ्यांच्या कपाळावर सटवाईने काय लिहिलंय मला माहीत नाही, पण माझ्या कपाळावर मात्र सटवाईने असं लिहिलंय की अत्यंत निखळ, निर्मळ, समृद्ध असा विनोद तुला खूप जवळून खूप वर्ष अनुभवता येणार आहे आणि तुलाही समृद्ध होता येणार आहे असं इथे लिहिलेलं आहे. वा दादा, आणि त्याबद्दल मी सटवाईचा मनपूर्वक आभारी आहे. खूप मजा आली, वंडरफुल. वा वा, सही गोंडस परफॉर्मन्स होता. साधा, सरळ, सोपा विषय आणि विनोद, मला संकल्पना भयंकर आवडली. सचिन मोटे सरांचं खूप अभिनंदन की त्यांच्या सुपीक डोक्यातून अनस्टॉपेबल संकल्पना कायम येत असतात आणि त्यातलीच ही होती असं मला वाटतं. सावत्या ब्रिलियंट. मला असं वाटतं की तू स्वतःमध्ये जी व्हरायटी शोधतोयस ना ती फार इंटरेस्टिंग आहे आणि तू स्वतःमध्ये जे शोधत चाललायस ते पण खूप इंटरेस्टिंग आहे, ते थांबवूच नको तू असं आमचं म्हणणं आहे. चेतू ब्रिलियंट, तुझं टायमिंग मस्त होतं. लहानपणी जे करायचीस ते पण फार छान होतं, फार मजा आली. पीपी, मी तुझी तारीफ करायचं बंद करणार आहे आजपासून, कारण तू काहीच लूज एंड सोडत नाहीस कधी आणि मला असे ॲक्टर अचंबित करून टाकतात आणि तू त्यातला एक आहेस. आज पण तू मला अचंबित केलंस. कीप इट अप, कीप इट अप. फार मजा आली. तर मंडळी, विनोदाच्या गमती जमती घेऊन आता आपण भेटणार आहोत पुढील भागामध्ये. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.